या बातमीचे प्रायोजक आहेत कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स, नवी पेठ, सोलापूर. भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या उमेदवारांमध्ये माढ्याचे सध्याचे विद्यमान खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पण या निवडणुकीसाठी भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील हे देखील इच्छुक आहेत. त्यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करत लोकसभा निवडणुकीसाठी शड्डूही ठोकला होता. पण भाजपकडून रणजितसिंग यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले आहेत. त्यांनी आज अकलूज येथे त्यांच्या शिवरत्न बंगल्यावर बैठक बोलावली. या बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, त्यांचे बंधू सजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, सांगोल्याचे शेकाप नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख हे उपस्थित होते. जिथे संपदेला असे थोर मान, जणू वैभवाचे सजे शिल्प छान. सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे, असे सर्व भूमंडळी एक आहे. गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लके चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी सात रस्ता, सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे.